विदर्भामध्ये स्ट्रॉबेरीची शेती केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? तर विदर्भातील रखरखत्या उन्हात स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी कशी करायची यासाठी तुम्हाला प्रयोगशील शेतकरी महेश पाटील यांची यशोगाथा समजून घ्यावी लागेल. विशेष बाब म्हणजे महेश यांनी नामांकित कंपनीतील नोकरी सोडून शेतीची कास धरली आहे. आज घडीला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून महेश यांची ओळख झाली आहे. मला नोकरी ही आवडत नव्हती मुळातच, पण मी ती सोडून मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट होता. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे नाविन्यपूर्ण नवीन नवीन व्हेरायटी लागवड करण्याची, यातही मला बराच इंटरेस्ट होता. त्यामुळं मी माझ्या शेतामध्ये 1 एकरमध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली. आणि स्ट्रॉबेरी लागवड करताना तिला काय नियोजन लागतं, कशाप्रकारे नियोजनामध्ये बसतं, तो अभ्यास करून मी सुरुवातीला बेड तयार केले. बेडमध्ये भेसळ डोस दिला. भेसळ डोस दिल्यानंतर त्याच्यावर जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर डाऊन झालं पाहिजे म्हणून 2 दिवस त्यावर पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर मल्चिंग टाकून मल्चिंगला होल करून प्रॉपर 1x1 मी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. आणि आज हे जे प्रयोग मी केला तो सक्सेस केला. अवघ्या 1.5 एकर शेतामध्ये त्यांनी स्ट्रॉबेरी फळ पिकाची लागवड केली आहे. महेश यांनी सुरुवातीला शेतीची मशागत करून कंपोस्ट खत फेकलं. त्यानंतर रोटावेटर करून 3 फुटावर बेड तयार केले. त्यानंतर बेसल डोस दिले. स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केल्यानंतर 35 दिवसांनी याला फुलं, तर 50 ते 55 दिवसात या झाडांना फळ यायला सुरुवात झाली. त्यानंतर 70व्या दिवशी फळ परिपक्व झाले. या स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग गडद लाल असून एका स्ट्रॉबेरीच्या फळाचं वजन 30 ते 40 ग्रॅम एवढं आहे. या स्ट्रॉबेरी मध्ये गोडवा खूप जास्त असल्याचं महेश सांगतात. मी शेतीबरोबरच मार्केटिंग व्यवसायामध्ये गुंतली. हे पीक आपल्या भागातले नसून याची टेस्ट ही आंबट असते आणि याला मार्केटमध्ये फारशी पसंती दर्शवली नाही लोकांनी, त्यामुळे मी सोशल मीडियाचा वापर केला. सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि पर्सनली फोन केलेत आणि ते हे फळ लोकांपर्यंत पोहोचवले. ज्या लोकांनी हे 1 पाव घेतले त्याच लोकांकडून मला 4-4 किलोची ऑर्डर आली. आणि हे फळ सेंद्रिय पद्धतीने व नैसर्गिकरित्या झाडालाच पिकल्यामुळे हे अप्रतिम, याचं गोडवा, कलर, साईज हे अप्रतिम होतं. आणि याच अट्रॅक्शनमुळे लोकांची मागणी वाढत गेली आणि मी वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या ठिकाणावरती निर्यात केले आहेत. आणि पुढे जाऊन भविष्यात याची आणखी मागणी वाढावी म्हणून मी नेहमीच दरवर्षी असा प्रयत्न करत राहील. यावेळी महेश यांनी इतर शेतकऱ्यांनी देखील हे स्ट्रॉबेरीचं पीक घ्यावं असं आवाहन केलं आहे.